नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत रव्याचा शिरा आणि हा खूपच छान लागतो चवीला तर त्यासाठी काय सामग्री हवी आहे ती बघून घेऊया मी अर्धा वाटी रवा घेतला आहे पाववाटी तूप अर्धी वाटी साखर बदाम बेदाणे काजू आणि पिस्ते घेतलेत थोडेसे आणि रव्याच्या चौपट आपल्याला पाणी किंवा दूध घ्यायचं आहे म्हणजे मी एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी घेतलं आहे तर चला आता आपण शिरा करायला सुरुवात करूया त्यासाठी एक नॉनस्टिकची कढाई गॅसवर तापायला ठेवली आहे त्याच्यात मी अर्धी स्टिकची ब बटरची घातली आहे पण तुम्ही पाव वाटी तूप पण घेऊ शकता तूप किंवा बटर काही चालतं माझ्याकडे बटर होतं म्हणून मी बटर घेतलं आहे ते वितळताय तोपर्यंत एका बाजूला दुसऱ्या गॅसवर एक कप दूध आणि एक कप पाणी एकत्र करून ते तापायला ठेवलं हो आहे म्हणजे ते बा शिरा आपला रवा भाजून होईपर्यंत दूध पाणी आपलं तापून तयार होईल तर आता मंद आचेवर आपल्याला बटर हे वितळून घ्यायचं आहे मोठा गॅस करायचा नाही नाही तर जळायची भीती असते त्यामुळे मंद आचेवरच करूया हे बटर वितळत आहे तोपर्यंत आपण वेलदोड्याची पावडर करून घेऊ तर एका खलबत्त्यामध्ये वेलदोडा वेलदुडा घेऊ त्यानंतर काजू पण आपण चिरून घेऊ मोठे मोठे तुकडे चांगले लागतात त्याच्यामुळे खूप बारीक करायची आवश्यकता नाही आहे तसेच आपल्याला बदाम पण बदामाचे पण काप करून घ्यायचेत आणि पिस्त्याचे पण काप करून घ्यायचेत हे सगळे का। काप करून आणि एका वाटीत भरून ठेवू त्याच्यामध्येच आपण मे बेदाणे किंवा किशमिश पण एकत्र करून ठेवू म्हणजे ही सगळी तयारी असली केलेली की मग पटकन आपल्याला घालता येतं हे कापलेले बेदाणे वगैरे बदाम काजू नट्स जे काही आहेत ना ते आपण आता वाटीत भरून ठेवूया आणि बाजूला ठेवूया त्यानंतर आता बटर वितळलेलं आहे तर त्याच्यात आपण अर्धी वाटी रवा घालूया आणि ती आणि याला मंद आचेवर हलवत राहायचं आहे अगदी मी लो टू मीडियम आचेवर याला सावकाशीने अगदी पेशन्सने याला भाजायचं आहे हळूहळू करत गॅस मोठा केला तर जळतो आणि रवा छान भाजला जात नाही चांगला खमंग शिरा करायसाठी असा मस्त लालसर गुलाबी डार्क गुलाबी रंगावर भाजलेला जो रवा असतो त्या ते, त्याचा शिरा अतिशय छान होतो अप्रतिम शिरा होतो त्याच्यामुळे सावकाशीने आणि पेशन्सने हा आपल्याला रवा भाजायचा आहे आजभासता दहा मिनटं तुम्हाला सहज लागतील तुमच्या गॅसच्या याच्यावर पण असतं कमी जास्ती करत राहायचं गॅस अशी आवश्यकता पडेल तसं पण बस बघा आता रव्याचा रंग छान बदलला आहे असं मस्त डार्क बदामी रंग आला आहे आता हा रवा आपला तयार आहे आता या भाजलेल्या रव्यामध्येच आपण चिरलेले नट्स टाकून घेऊया त्याच्यातच किशमिश पण टाकून घेऊया आणि याला थोड्या वेळ भाजून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं याला भाजून घ्यायचे म्हणजे मग एरवी काय करतात काही वेळा लोक तुपात वेगळं तळून घेतात तर हे असं केलं तर वेगळं तळायची गरज नाही पडत रवा गरम असतो तूप गरम असतं त्याच्यात त्याच्यामुळे त्याच्यातच हे जे नट्स आहे बेदाणे वगैरे ते सगळं छान परतलं जातं ह्याच्यातच आता आपण वेलदोडा पण घालून घेऊया आणि परत त्याला हलवून घ्यायचं आहे आता हे भाजलेला रवा तयार आहे एका हातात आता झाकण धरायचं कारण हे रवा खूप गरम असतो आणि दूध गरम ओतलं त्याच्यावर की त्या हातावर याची शक्यता असते त्यामुळे खूप काळजीपूर्वक अर्ध दूध पाणी टाकायचं एकदम सगळं भस्कन नाही होतायचं अर्ध दूध पाणी त्याच्यात टाकून आणि सावकाशीने हलवत हलवत आणि अशा वेळेस गॅस अगदी मंद करायचं नाही तर बंद केला तरी चालतो पण खूप सावकाशीने करा हातावर उडू देऊ नका त्याच्यानंतर हे अर्ध ओतलेलं दूध पाणी मिक्स झालं त्याच्यात चांगलं की मग उरलेलं जे आहे दूध पाणी ते सगळं ओतून घ्यायचं एकदा छान त्याला खलपसून ढवळायचं म्हणजे कुठे गुठ्या वगैरे राहायला नको छान एकजीव झालं ते की त्याला झाकण ठेवून परत एक वाफ येऊ द्यायची जोपर्यंत रवा सगळं पाणी आणि लिक्विड शोषत नाही ना, ना। तोपर्यंत त्याला छान वाफ येऊ द्यायची दोन मिनिटांनी झाकण काढून आणि ब त्याला परत एकदा हलवायचं बाजूला थोडं लिक्विड अजून दिसत असेल तर खलपुसून चांगलं हलवून परत मंदा आचेवर झाकण ठेवून चांगली वाफे द्यायची म्हणजे जोपर्यंत सगळं पाणी शोषलं जात नाही रव्या र आणि रवा छान फुलून मऊ होत नाही तोपर्यंत त्याला वाफ हे द्यायची त्याच्यानंतर त्याच्यात अर्धी वाटी साखर घालायची आणि परत हळुवारपणे सगळं चांगलं मिक्स करायचं कारण साखर घातली की ते आता परत थोडं पातळ होणार त्यामुळे आता आपल्याला साखर घातल्यावर परत झाकण ठेवून त्याला छान वाफ येऊ द्यायची आहे म्हणजे आता ही साखरसुद्धा र रव्याच्या आत जाईल आहे आणि आपला मस्तपैकी छान चविष्ट शिरा तयार होणार आहे साखर घालून झाली स सैल झालं आहे ते मिश्रण पण आता ह्याला झाकण ठेवून आणि परत वाफ येऊ दिली आहे तर दोन दोन मिनटांनी तुम्हाला असं दोन तीनदा हलवावं लागेल पण तसा खूप वेळ लागत नाही रवा भाजायला सर्वात जास्त वेळ लागतो आता हा आपला शिरा तयार आहे तर आता आपण वाटीत काढून घेऊ आणि सर्विंगची तयारी करूया चला आता आपण हा सर्व करूया याची छान मूत पाडून त्याच्यावर नट्स वगैरे परत गार्निश करा आणि सर्व करा हा अतिशय सुंदर मौसूत छान शिरा तयार होतो हा सत्यनारायण एवढं तूप नसून सुद्धा अतिशय चविष्ट लागतो म्हणजे कमी तुपात मस्त शिरा तयार सत्यनारायणच्या शिराला आपण बरोबरीने तूप घेतो की नाही पण हा अर्ध्या तुपात केलेला पण तरी पण अतिशय सुंदर होतो तर हा जरूर करून बघा आणि मला कमेंटमध्ये लिहून कळवा की तुम्हाला शिरा तुमचा शिरा कसा झाला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद